नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनची सुरुवात तीन महत्वाच्या बातम्यांनी करूयात। सुरुवातीला अमित शहा ह्या काल सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटनासाठी गेले होते। यावेळी बोलताना शहा यांनी शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं म्हणत जुन्या वादाची उजळणी केली। शिवसेनेला आपण कोणतंही मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं नसल्याचं सांगत शिवसेना खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत। दुसरी बातमी आहे उत्तराखंडातल्या जलप्रलयाची। हिमकडा कोसळल्यानं धरणाचा बांध फुटला आणि त्यामुळे बरीच हानी झाली। दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली। तर आत्तापर्यंत ITBPच्या जवानांनी गाळात अडकलेल्या 12 पेक्षा जास्त नागरिकांची सुटका केली आहे। आणि तिसरी बातमी आहे बर्ड फ्लूच्या धोक्याची। नंदुरबारच्या नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लू पसरल्याचं निष्पन्न झालंय, तर शेजारच्या धुळे जिल्ह्यात सुद्धा बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलं। आता बातमी सविस्तर पाहूयात। राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन काल अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी शहा यांनी राज्य सरकारवरती जोरदार तोंडसून घेतलं। राज्यात ऑटो रिक्षावाले सरकार असून त्यांची तिन्ही दिशेला तोंड आहेत अशी टीका त्यांनी केली। सत्तेच्या लोभापायी जनादेशाविरोधात महाराष्ट्रात सरकार तयार झाले अशी टीकाही त्यांनी केली। मुख्यमंत्रीपदाबाबत आपण शिवसेनेला कोणतंही वचन दिलेलं नव्हतं, बंद खोलीत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं, आपण खुलेआम आश्वासन देतो असा टोला शहा यांनी लगावला। तसंच सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांची स्वप्न शिवसेनेनं नदीत बुडवली अशी टीकाही त्यांनी केली। प्रत्येक सभेत सेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता, तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो फडणवीस मुख्यमंत्री बनणार, तेव्हा का विरोध केला नाही असा सवाल देखील त्यांनी शिवसेनेला केला। तर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये दिलेलं आश्वासन भाजप नेते विसरले अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि या टीकेला नेमकं अमित शहांनी काय उत्तर दिलं ऐकूयात। की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याएवढं मी काही लाचार नाही। मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेलं दाखवेन। हे माझं वचन शिवसेना प्रमुखांना दिलेलं आहे आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच। शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो, त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धवजी मैंने तय किया है मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया है, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूँ। म्हटलं अमित भाई तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा। मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं, फक्त देवेंद्रजी म्हणाले की उद्धवजी एक काम करूया, आता जर का आम्ही मुख्यमंत्रीपदाचं वाटप झाल्याचं बोललो तर मला माझ्या पक्षामध्ये अडचण होईल, तर तुम्ही माझ्या सोपं मी शब्दामध्ये बरोबर मांडी। मैं जनता के बीच में रहने वाला व्यक्ति हूं और नहीं डरता किसी से, जो होता है वो सबके बीच में धड़ल्ले के साथ मैं बोलता हूं। और मैं फिर से कहने आया हूं कि ऐसा कोई वादा नहीं किया था। चलो मान लो वादा किया था, तो उद्धव जी आपकी सभी प्रत्याशियों के बैनर पर आपसे 2.5 गुना बड़ा फोटो नरेंद्र मोदी का लटका कर आप प्रचार करते थे, मोदी जी के नाम पर वोट मांगते थे, मेरे साथ आपकी रैली हुई, मोदी जी के साथ आपकी रैली हुई, हर जगह हमने कहा एनडीए की सरकार बनाइए, देवेंद्र फडणवीस हमारे नेता है वो मुख्यमंत्री बनेंगे, क्यों नहीं बोले भैया उस वक्त क्यों नहीं बोले। परंतु मित्रों ना कोई ऐसा वादा था न ऐसी बात हुई थी, सत्ता के मोह के अंदर बाला साहब ठाकरे के सारे सिद्धांतों को कापी नदी में डालकर इस सत्ता पर बैठ गए।